नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझा. या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. छत्रपती राजाराम महाराज. खरं तर छत्रपती राजाराम महाराजांबद्दल इतिहास संशोधकांनी फारसं लिहिलेलं नाहीये. त्यांच्या पराक्रमाच्या कहाण्या फार चर्चिल्या गेलेल्या नाहीत आणि म्हणूनच इतिहासाचं हे गौरवशाली पान एबीपी माझा तुमच्यापर्यंत घेऊन आलंय. त्यांच्या कारकिर्दीतली सर्वात चित्तथरारक कहाणी आता आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. पाहुयात एबीपी माझाची विशेष मालिका द ग्रेट छत्रपती राजाराम महाराज. या मालिकेचा आज भाग पहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरती 1680 अकाली निधन झालं आणि त्यानंतर संभाजीराजे हे छत्रपती झाले. त्यांनी मराठ्यांचं पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेमध्ये उतरलेल्या औरंगजेबांचा आणि त्याच्या सैन्याचा यशस्वीपणे सामना केला. त्यांनी हे दाखवून दिलं की पराक्रम काय असतो, तो किती उत्तुंग असू शकतो. परंतु दुर्दैवाने मोगलांच्या तावडीत सापडलेल्या संभाजीराजांचा अतिशय क्रूरपणे छळ करत औरंगजेबाने त्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वराज्यासमोरचं संकट, येऊ घातलेली परिस्थिती लक्षात घेऊन येसूबाईने अवघ्या 19 वर्षाच्या राजारामांचा मंचकारोहण सोहळा केला. पण लगोलग जुल्फिकार खानानं रायगडावरती तो काबीज करण्यासाठी रायगडाला वेढा घातला. आता ही परिस्थिती लक्षात घेऊन राजाराम महाराजांनी आत्ताच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या आणि तेव्हाच्या कर्नाटकचा भाग असलेल्या जिंजी किल्ल्याकडं जाण्याचं ठरवलं. त्यांचा हा जो 33 दिवसाचा प्रवास आहे तो प्रवास रायगड, प्रतापगड, वासोटा, सातारा, पन्हाळगड, नृसिंहवाडी, सौंदत्ती, गोकाक आणि नवलगुंद असा 34 दिवसाचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास अतिशय रोमांचकारी आहे. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या इतिहासकारांनी या प्रवासाची कागदोपत्री जरूर नोंद करून ठेवलेली आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये जी कूटनीती राजाराम महाराजांनी दाखवली, जे राजकीय कौशल्य त्यांनी दाखवलं, ते महाराष्ट्राने दृश्य स्वरूपामध्ये कधी पाहिलेलं नाही आहे. त्यामुळं एबीपी माझा आजपासून हा प्रयत्न करणार आहे की नवलगुंदपासून पुढे जिंजीपर्यंत राजाराम महाराजांचा जो प्रवास झाला, तो प्रवास कसा झाला, काय प्रसंग घडले, त्या वास्तू कशा आहेत, हे सगळं आम्ही दृश्य स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या समोर मांडणार आहोत. काही आमचे भाग या प्रवासातले छोटे होतील, काही दीर्घ स्वरूपाचे असतील, पण प्रयत्न हा आहे की महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना, मराठीजनांना हे दाखवायचं की इतिहासाचं जे तसं अजूनही दुर्लक्षित असलेलं पान, म्हणजे राजाराम महाराजांचा जो मोगलांशी असलेला संघर्ष आहे, जो महाराष्ट्राच्या बाहेर आहे, तो कसा होता तो दाखवायचा. सो चला आजपासून आपण हा प्रयत्न करू की हे इतिहासाचं अतिशय आपल्याला गौरवास्पद वाटेल असं पान आपण बघूया, ते चाळून बघू. चला. छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, राजाराम महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता असल्यामुळं आपण छत्रपतींच्या आठवणी जागवण्यासाठी महाराष्ट्रात बरेच सोहळे करतो, उत्सव पण करतो. पण हे सातत्यानं जाणवलेलं आहे की छत्रपतीच्या इतिहासाशी निगडीत असलेल्या अनेक वास्तूकडे आपलं दुर्लक्ष झालं. खुद्द महाराष्ट्रातल्या जर झालंच आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर ज्या घडामोडी घडल्या तिथे आपण कधी पोचलो नाही, तिथे कधी जाऊन आपण त्या वास्तू पाहाव्यात असं आपल्याला वाटलं नाही. त्या मार्गावरून आज मार्गक्रमण करावं, जे की सुलभ आहे त्या तुलनेनं, असं कधी आपल्याला वाटलं नाही. आणि माझ्यासारख्या अतिशय सामान्य दर्जाच्या पत्रकाराला 17 दिवसामध्ये पुरंदरची संधी, पुरंदरचा तह बिकानेरमध्ये, जो पाकिस्तानच्या सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावरती, तिथे तो सापडला. त्याचं कारण असं की मला असं वाटलं की हे महाराष्ट्राने बघायला हवं. तसंच आज डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी ज्या पद्धतीनं हा इतिहास सांगायचं ठरवलं आणि कैलासवासी प्रमोद पांडेसुद्धा इथे एकदा येऊन गेले, तर हे ठिकाण काय आहे, तर छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीच्या दिशेनं निघाल्यानंतरच्या 33 दिवसाच्या त्यांच्या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि कदाचित टर्निंग पॉईंट ठरेल महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं असा प्रसंग जिथे घडला त्या केळदीमध्ये आपण चाललेलो आहोत. आणि केळदीमध्ये का, तर तिथे राजाराम महाराजांनी ज्यावेळेला आश्रय मागितला
त्यावेळेला केळदीच्या राणीनं जे धाडस दाखवलं त्या धाडसामुळे त्याची नंतर खूप मोठी किंमत राणीला भोगावी लागली, शिक्षा औरंगजेबाने दिली ते आपण बघूया. पण जिथे छत्रपती राजाराम महाराज राहिलेले होते अशी ती रहस्यमय वास्तू, ज्या इतिहासकारांनी ज्या संशोधकांनी यापूर्वी या वास्तूला भेट दिली ते असं म्हणतात की ती वास्तू खरंच रहस्यमय आहे. तिथे अनेक चोरवाटा आहेत, जाणीवपूर्वक राजधानीच्या जागेपासून काही अंतरावरती महाराजांना राणीनं ठेवलेलं होतं. अरमाने कोप्पा नावाची ती वास्तू आहे जिथे आपण चाललेलो आहोत. सो आज पुन्हा एकदा महाराष्ट्र एका नव्या इतिहासाला नव्या इतिहासाचं पान बघतोय. आय एम रिअली थ्रिल. 1689 घटना आहे जिथे राजाराम महाराज स्वतः राहिलेले होते. अनेक किलोमीटर दूर महाराष्ट्रापासून आपण इथे आलेलो आहोत एक रहस्यमय वास्तूच्या शोधात. जागा की जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी 325 वर्षापूर्वी ते इथे आले आणि इथे थांबले अशा जागेचा आपण शोधात आहोत. आणि तुम्ही बघत असाल तर एक दाट घनदाट असं जंगल आणि त्या जंगलामधून आपलाही प्रवास सुरू आहे. आपण शोधतोय की 325 वर्षापूर्वी ते इथे आले त्यावेळेला त्यांना ज्यांनी आश्रय दिला त्या राणीने तो आश्रय का दिला. बिदनूरपासून साधारणपणे 10-1 किलोमीटर अंतरावरती ही जागा आहे, हीच ती जागा का निवडली आणि ती जी जागा आहे ती आजही बरीच रहस्यमय असं आहे असं म्हणतात. बघूया. फायनली जे ज्याच्या आपण शोधात आलो होतो की छत्रपती राजाराम महाराज नेमके कुठे राहिलेले आहेत ती जागा आपण आता तिथे जाऊया. घनदाट जंगल आहे, पलीकडच्या बाजूला एक नदी आहे आणि त्या नदीच्या तीरावरती ही ती जागा आहे. किती घन त्यावेळेला 325 वर्षापूर्वी तर अशा आजच्या काळात आपल्याला इथे पोहोचणे शक्य नाही. सो फायनली राजाराम महाराज ज्या घरामध्ये राहिलेले होते त्या घराच्या एक्झॅक्टली तिथेच आपण उभा. खरंच रहस्यमय घर आहे. रहस्यमय का आहे ते तुम्ही बघालच पुढे पुढे. पण एक सांगतो मी की तुम्हाला की आपल्या पण महाराष्ट्रामध्ये आगळ असलेल्या चोर दरवाजे असलेल्या दिंडी दरवाजे असलेल्या अशा अशी बरीचशी घरं होती. पण हे खरंच युनिक आहे. युनिक आणखीन हे पण आहे की व्हॉट इज द नेम ऑफ द रिव्हर? शरावती. शरावती नदी आहे. सुंदर लोकेशन आहे इथे. आणि हा जो जिथे आता मी बसलेलो आहे जे तुम्ही आता स्क्रीनवरती दृश्य बघताय बराचसा भाग इथला जळून गेलेला आहे. या हे जे गाव आहे त्या गावाच्या ज्या ठिकाणी आपण आहोत जिथे हे घर आहे तो पण सुंदर असं तुळशी वृंदावन आहे. या घराच्या परिसरातले जे स्क्रीनवरती तुम्ही बघताय हे सगळे पुरातन असे अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. हाऊ मच पार्ट नाव स्टील बीन एक्झिस्ट ऑफ द प्रिव्हियस वन? हाफ. अर्धाच भाग शिल्लक आहे. पण हे जे आता ड्रोन मधनं तुम्ही दृश्य बघता या घराची याच्यावर तुम्ही अंदाज बांधू शकता की किती सुंदर असं हे घर असेल. याचा अर्थ असा की ते छत्रपती राजाराम महाराज यांच्यासाठी बांधलेलं घर नाही आहे. हे घर पूर्वीच इथं अस्तित्वात होतं. पण राणीला हे माहिती होतं की जर मराठ्यांचा जो राजा आहे त्या राजाला इथं ठेवायचं असेल तर हे सर्वात सुरक्षित असं घर आहे. आणि साधारणपणे बिदनूरपासून 8-10 किलोमीटर अंतरावरती घनदाट जंगलामध्ये आहे. सुंदर अशी नदी समोर आहे आणि अशा ठिकाणी छत्रपतींना ठेवण्यासाठीची ही सुरक्षित जागा वाटल्यामुळं त्यांनी ते त्यांना इथं ठेवलं आहे.
सो महाराष्ट्र आज पहिल्यांदा बघतोय ते म्हणजे छत्रपतींना जिथे ठेवलं होतं 325 वर्षापूर्वी तीही जागा आपण आतमध्ये जाऊया. बट बिफोर दॅट सी बिफोर गोईंग ऑर एंटरिंग इन टू दिस पर्टिक्युलर हाऊस देर इज अ वन कॉन्फ्लिक्ट विच स्टेड अकॉर्डिंग टू यू हाऊ मेनी इयर्स ही हॅड बीन स्टेड हिअर अकॉर्डिंग टू डॉक्टर साहेब ॲक्च्युली ही स्टेड हिअर लेस दॅन 4 डेज आय थिंक अप्रॉक्सिमेटली 2 इयर्स Two years, Raja Ram Maharaj. Because he has built Parvati temple as well as Subramanya temple. It leads about to 2 years, isn't it? I think so. He had stayed here for more than 2 years. More than 2 years. And he built 2 temples also. Yeah, yeah. What is the name of those temples? Subramanya temple as well as Parvati temple. Okay. That's very good temples. For that reason, I think so. He may be... हे जे आहेत मठसाहेब हे इथल्या राज्य सरकारचं जे वीज उत्पादन करणारी कंपनी आहे किंवा वितरण करणारी कंपनी असेल तर त्याच्यातले ते कर्मचारी आहेत मूळचे विजापूरचे आहेत पण ते इथे येऊन स्थायिक झालेले आहेत. सो त्यांच्या तोंडातून त्यांना ज्या पद्धतीची इंग्रजी आणि हिंदी येते तशी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. सो लेट्स कम इनसाइड आणि त्या मंदिराची दृश्य तुम्ही आता पाहिलीच आहेत की जी राजाराम महाराजांनी बांधली असं म्हणतात पार्वती टेम्पल आहे सुब्रमण्यम टेम्पल जी दृश्य तुम्ही आता स्क्रीनवरती बघता ती ती मंदिरं आहेत की जी छत्रपती राजाराम महाराजांनी या परिसरामध्ये बांधली. पण आता रहस्यमय घरामध्ये आपण जाऊ सर. लेट्स ओके. सुंदर घर आहे सुंदर. This is first opening. हा दरवाजा पुरातन आजही तो फील देतो तुम्हाला क्लासिक. आपण आतमध्ये जाऊ. एंट्रन्स थोडक्यात छोटासा हॉल सुंदर असं नक्षीकाम केलेलं आजही त्या काळातली नक्षीकाम केलेली माळवद आपण ज्याला बघतो इथे बघा सुंदर नक्षीकाम आहे. इथे छत्रपती राजाराम महाराज राहिलेले जेवढे दिवस ते इथे राहिले असतील पण त्यांच्या सुरक्षेची इथे जी व्यवस्था केलेली आहे ना ती अमेझिंग आहे. म्हणजे हे घर मुळात इतकं सुरक्षित घर आहे. सुंदर अशी माळवद पूर्वी आपल्याकडे होती आत्ता आत्ता इथे ती आपल्याला बघायला मिळतं. सो हा एक भाग आहे त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊ. मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की जिथे जिथे छत्रपतींची पावलं पडली मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती राजाराम महाराज असतील तिथे मी पोचलो गेलो ते भाग्य मला लाभलं. सो आत्ताची एक्झिस्टिंग इथली व्यवस्था कदाचित पूर्वी तशी ती नसावी हे त्यांचं भट फॅमिलीचं देवघर आहे. पूर्वी ते इथेच होतं असं ते म्हणतात. तर त्यांना हेही जाणून घ्यायचा प्रयत्न केला की आई जगदंबा किंवा मराठ्यांचं जे दैवत आहे त्यातली कुठली देवी किंवा तिथलं कुठलं एखादी देवीची मूर्ती किंवा आहे का ती नाही आहे. सो इथला इथली ही रचना खरं म्हणजे तुम्ही पुढे जेव्हा हे घर बघाल त्यावेळेला ते किती सेक्युअर्ड होतं आणि राजाराम महाराजांना ठेवण्यासाठीची ही अशी उत्तम उत्कृष्ट जागा राणीने निवडलेली होती. त्याच्या आधी आपण त्यांचं जे आत्ताचं विद्यमान असलेलं किचन आहे ते बघू. इंटरेस्टिंग आहे फार की कौलारू तिथून यायचा सगळा झरोका पुढे इथे पाण्यासाठीची विहीर आहे खोल खोल असं अतिशय खोल आहे. पण आता हे पूर्वीच्या काळातलं त्यांची ज्या वेळेला छत्रपती राजाराम महाराज इथे राहिले असतील त्यावेळेची ही व्यवस्था आहे स्वयंपाकासाठी. आणि अमेझिंग भाग जो आहे ना ते आजही हे असंच घर आहे. वन्स इट हॅड डिस्ट्रॉइड सम पार्ट नॉट डिस्ट्रॉइड टोटली नॉट डिस्ट्रॉइड फायर फायर अँड हाऊ मच पार्ट ऍक्च्युअली डिस्ट्रॉइड गॉट डिस्ट्रॉइड हाफ अ पार्ट सर अर्धा भाग जो आता तुम्ही बघता त्यापेक्षा आणखी अर्धा भाग हा डिस्ट्रॉइड झालेला आहे.
आता जिथे ऍक्च्युअली प्रत्यक्षात छत्रपती राजाराम महाराज जिथे राहिलेले आहे आणि त्यांच्या सुरक्षेची जी अनोखी अमेझिंग अशी व्यवस्था केलेली आहे ती आपण बघू. इथून कोणी जी व्यक्ती येत असेल तो तो दिसावा, त्याची रचना कळावी, त्यासाठीच्या ह्या सुरुवातीच्याच खिडक्या आहेत ज्या तुम्ही बघताय. आधी आपण वर जाऊ कारण तो महत्वाचा भाग आहे. हे पुरातन काळातलं शौचालय, त्या काळातलं 325 वर्षाचं पहिल्या मजल्यावरचं शौचालय आहे. आपण जरा आधी वरचा जो सर्वात वरचा मजला आहे तो बघू आपण आणि मग नंतर तुम्हाला रहस्यमय गोष्ट तुम्हाला दाखवतो. रहस्यमय नाही नाही वो पता आहे. हा जो आहे हा सर्वात मोठा आणि वरचा मजला. इथून शत्रू आला, इथे शत्रू आला तर तो दिसावा यासाठीची व्यवस्था आहे. अमेझिंग घर आहे बरं का. खूपच मी ज्यावेळेला ते रहस्यमय तुम्हाला गोष्टी दाखवेन आहे त्यावेळेला तुम्हाला कळेल की मी असं का म्हणतो. इथून मी ज्या तुळशी वृंदावनाचा उल्लेख केला ते तुळशी वृंदावन ते प्रांगण सगळं तुम्हाला छानपैकी दिसतं. इथे हा वरचा कौलारूचा भाग, ही आजही 325 वर्षापूर्वीची जशी होती तशी वास्तू. 50% जो भाग जळालेला आहे तो भाग डिस्ट्रॉय झालाय, तो वेगळा होता, तो आता नाहीच आहे इथे अस्तित्वात. सो आत्ता राजाराम महाराजांच्या सुरक्षेची जी राणीनं काळजी घेतली होती तो भाग आपण बघू. खरंच अमेझिंग आहे. पूर्वीच्या काळच्या लोकांचं व्हॉट्सअप प्लीज, पूर्वीच्या काळच्या मंडळींच्या सुरक्षाविषयी कल्पनेचंही कौतुक वाटतं. आणि एखादा राजा आपल्याकडे आला आहे तो आपल्याकडे आश्रित आहे तर त्याची किती काळजी घ्यायला हवी ते ह्या राणीनं दाखवून दिलेलं सर्वोत्कृष्ट असे वर्तन आहे. बरं किती मोठी रिस्क आहे की औरंगजेबाचं मोठं सैन्य मागं लागलेलं आहे. दरबारातली मंडळी म्हणतात की राणीला सांगतात की तू त्यांना आश्रय नाही दिला पाहिजे आणि तरीसुद्धा एक विधवा राणी छत्रपतींच्या वंशजाला इथे आश्रय देते. फक्त आश्रयच नाही देत तर अशी व्यवस्था करते की औरंगजेबाचं सैन्य इथं आलं तरी त्याला ते सापडू नये. छत्रपती कुठे आहेत ते लक्षात येऊ नये. सो मी हा विचारेनच भट साहेबांना हा प्रश्न. ऍक्च्युली ही जिथे राजाराम महाराज प्रत्यक्षात राहिले ती ही सुंदर अशी वास्तू ती त्या काळातली कला. हमारे मन में एक सवाल आता है कि इतनी बड़ी रिस्क रानी ने क्यों उठाई. इट इज द ड्यूटी ऑफ महारानी टू सिक्योर हु सरेंडर्ड और सीकिंग शेल्टर हु सीकिंग द शेल्टर. इट इज हर ड्यूटी. शी फेल्ट सो दैट्स ऑल. शी वाज धार्मिक रानी. For that reason, she was a religious person. She is a religious person. For that reason, she gave the shelter to but him. But by giving a shelter to great Rajaram Maharaj, she actually took a great risk also. Definitely, she has taken so much risk. So many people told her not to give a shelter to Rajaram. Not give the shelter to Rajaram, but she won't appear. Because who asked for the shelter? It is our duty to give the shelter to them. For that reason, she has given the shelter to him, not for the political reason. Correct. आणि एक या कांडळी मंडळींनी मी असं मानतो की महाराष्ट्रावरती त्या काळात खूप मोठा उपकार करून ठेवला. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजांनी सुद्धा इथल्या नायकन मंडळींना खूप मदत केलेली होती. पण धर्म हा एक फॅक्टर दिसतोय मला इथे. सो आपण अशा ठिकाणी आहोत की जिथे राजाराम महाराज प्रत्यक्षात राहिले. इथले खोल्यांची व्यवस्था बघा, आजही त्या तशाच खोल्या आहेत. कॅमेरा आतमध्ये घेऊन जाऊ शकता तुम्ही. ह्या पुरातन 325 वर्षापूर्वीच्या खोल्या तुम्ही बघताय.
जिथे खुद्द मराठ्यांचे छत्रपती महाराज राहिलेले आहेत अशी ती व्यवस्था. पण प्रत्यक्षात हे बघा की त्या काळातला झुला झुला त्या ठिकाणी ठेवलेला आहे. सो ही 300-325 वर्षापूर्वीची महाराष्ट्राच्या इतिहासाची निगडीत असलेली वास्तू आज पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवरती दिसते आणि इतके सेक्युरिटीचे त्यांनी बंदोबस्त केलेले होते. राणीने हा महल का निवडला? नाव इट्स बीन कॉल्ड पॅलेस, अर्लियर इट वॉज नॉट बीन कॉल्ड, तर ते आत्ता त्याला पॅलेस म्हणतात कारण छत्रपती राजाराम महाराज इथे राहिले म्हणून. सो प्रत्यक्ष महाराज ज्या खोलीमध्ये राहिले ती पण मी तुम्हाला दाखवतो. आणि हे हिस्टॉरिकली त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत केळदीच्या राणीच्या, त्या डॉक्युमेंट्समध्ये हे मेन्शन आहे. What is the name of original book? That is Keladin Rupavisham. Correct. Written by Lingana Kavi. Lingana Kavi. Yeah. Lingana Kavi. Lingana Kavi. Jo contemporary nahi hai, pan 30-40 varshanantar tyani to lihlela hai. So ashi ek kholi, ankhin ek kholi tumhi baka. Hi puratan 350-400 varshapurvichi ji vyavastha hoti ti. Hi khidki zara neat lakshat theva. Par interesting bhag nantar mi tumhala dakhvanar aahe. Paryas thikani ha sagalya khidkya ahet. पण जिथे प्रत्यक्षात राजाराम महाराजांच्या सुरक्षेची व्यवस्था लोकांना ठेवलं असावं अशी जी पर्टिक्युलर खोली आहे ती आहे ही. ती ही खोली आहे आणि इथली सेक्युरिटी व्यवस्था तुम्ही बघा, तुम्ही थ्रिल व्हा. या का केळदीच्या राणीने हा राजवाडा किंवा हा ही जागा निवडली, तर त्याचं मुख्य कारण आहे ही व्यवस्था, टोटल सेक्युरिटी व्यवस्था. तुम्हाला दिसताना ही खिडकी दिसतीये, हा पळून जाण्याचा मार्ग आहे. एखादा व्यक्ती जर इथे आला त्याला हे लक्षात आलं म्हणजे राजाराम महाराजांच्या मागे तर औरंगजेबाचं सैन्य लागलेलं आहे आणि ते जर लक्षात आलं की इथे काय होऊ शकतं, त्याच्यासाठीची पहिली व्यवस्था, राजाराम महाराजांसारखी मोठी व्यक्ती इथे राहिली तर त्यांच्या ज्या काही सेक्युअर गोष्टी असतील त्या ठेवण्यासाठीची ही व्यवस्था तुम्ही बघताय. ते आता खरा भाग आहे तो, हा जो दरवाजा आहे हा दरवाजा मधूनच आगळ लावून पूर्णपणे पॅक पॅक. आणि ही तीच वास्तू आहे 325 वर्षाची जिथे छत्रपती राजाराम महाराज राहिले. इथे समथिंग वॉज हिअर ना, सो यू टोल्ड मी. हा आता आता जी पुढची सेक्युरिटीची व्यवस्था बघा ही काय आहे. बट सर प्लीज कम, यू जस्ट कम. ही तुम्हाला दिसते ती खिडकी, खिडकीच आहे ना, कपाट पुढे बघा, कपाट कपाट जस्ट गो कबर्ड, दॅट इज कबर्ड. आता मला फॉलो करा, मी इथे बसलोय. इथे राजाराम महाराज राहिलेले आहेत 325 वर्षापूर्वी, कोण म्हणतं 4 दिवस, आपल्या इतिहासानुसार ते 4 दिवस इथे राहिले. एक मोठी रिस्क राणीने घेतली होती आणि काहींच्या मते इथल्या इतिहासकारांच्या मते ते 2 वर्ष इथे राहिलेत, त्या अर्थात डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस नाही आहेत. यापुढे इथे राजाराम महाराज सारखी महत्वाची व्यक्ती थांबावी अशी ही सुरक्षित जागा त्यांनी निवडलेली आहे. इथे थांबले आणखी पुढची एक सुरक्षित व्यवस्था आहे. You go there. You go. You go here better. आणि इथे पण ही अशीच व्यवस्था, म्हणजे इथे औरंगजेबाचं सैन्य आलं तरी सुद्धा त्याला हे कधीच शोधणं शक्य नसतं झालं, किंवा तशी व्यवस्था केली गेलेली होती की राजाराम महाराज हे सापडले नाही पाहिजे. क्लोज इट आउट, जस्ट कम आउट. तर ही अशी व्यवस्था आपल्याही काही पूर्वीच्या वाड्यामध्ये जरूर असावी. पण केळदीच्या राणीने राजाराम महाराजांच्या सुरक्षेचा काय विचार केलेला होता ते यावरून तुमच्या लक्षात येईल. सो मी आता पुन्हा बाहेर पडतो. काय
अमेझिंग आहे हे सगळं. म्हणजे एक राणी एवढी मोठी रिस्क घेते, शिवाजी महाराजांचा सुपुत्र इथं आलाय, त्याच्यावरती संकट आहे आणि त्या संकटामध्ये आपल्याला त्याला मदत करायची आहे, या भावनेतून त्यांनी तिने केलेली मदत आहे. सो प्लीज टेल मी मिस्टर वट सर, हाऊ डू यू सी दिस पर्टिक्युलर इन्सिडेंट राजाराम महाराज अँड केवतीराम ऍज अ हिस्टोरियन, हाऊ डू कर्नाटका पीपल सी दिस पर्टिक्युलर इन्सिडेंट बाय गिव्हिंग अ शेल्टर टू राजाराम महाराज? ನಾವು ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ರಾಜಾರಾಮನಂಥ ಶಿವ ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾವು ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ತೀವಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜನಂತಹ ಒಬ್ಬ ಮಗನಿಗೆ, ರಾಜಾರಾಮನಿಗೆ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದ ಜನ, ಅದು ಸ್ಪೆಷಲಿ ಚೆನ್ನಮ್ಮಾಜಿ ಆಶ್ರಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಳಂದ್ರೆ ಇದೊಂದು ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಗರ್ವ ಪಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತ. ವಿ ಆರ್ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ಸೋ ಮಚ್ ಪ್ರೌಡ್ ಆಫ್ ಗಿವಿಂಗ್ ಟೆಲ್ಲಿಂಗ್ ಯು ದಟ್ ಚೆನ್ನಮ್ಮಾಜಿ ಗೇವ್ ದ ಸೆಲ್ಟೈ ಟು ಹಿಮ್, ದಟ್ ಈಸ್ ಮಹಾರಾಜ ಶಿವಾಜಿ ಕಾ ಸನ್, ದ ಗ್ರೇಟೆಸ್ಟ್ ವಾರಿಯರ್ ಆಫ್ ಫಸ್ಟ್ ಇಂಡಿಯಾ. ವೆರಿ ಪ್ರೈಡ್, ವೆರಿ ಪ್ರೈಡ್. ಅನಿ ಮೀ ಸುದ್ದಾ ಖೂಬ್ ಥ್ರಿಲ್ ಝಾಲೋ ಅನಿ ಮೀ ತಮಾಮ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಚ್ಯಾ ವತಿನ ಹ್ಯಾ ಕನ್ನಡಿ ಮಾನಸಾಚಾ ಆಭಾರ ಸುದ್ಧಾ ಮಾನೇನ. सोपं नाही हो, औरंगजेबाचं सैन्य मागे लागलेलं आहे, त्यांनी संभाजीराजांचा हत्या केलेली आहे, मराठ्यांचा हा 19 वर्षाचा कोवळा तरुण राजपुत्र आहे तो जिंजीच्या दिशेनं चाललाय आणि त्याला एवढी मोठी रिस्क घेऊन या राणीनं शेल्टर दिलंय, काय व्यवस्था केली, अमेझिंग. आय एम रिअली थँकफुल, मला खूप खूप आभार. आय एम रिअली थँकफुल फॉर यू कन्नडा पीपल. थँक सो मच. आजचं सोडून द्या, आज आपण काय बघतो कर्नाटकी मंडळीकडं, पण त्यावेळेला खूप मोठी रिस्क घेतली. हे अमेझिंग आहे, हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या समोर आलंय आणि आपलं दुर्दैव आहे की आपण महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ज्या छत्रपतीच्या घराण्याला ओळखतो त्यातली कुठलीही वास्तू, कुठलीही गोष्ट आपण अशा पद्धतीनं आजपर्यंत मांडली नाही, पहिल्यांदा आपण मांडतोय. मी खूप थ्रिल फील करतो, मी खूप स्वतःला भाग्यवंत मानतो की जिथे जिथे मला जाणं शक्य झालं तिथे मी गेलो. सर थँक यू सो मच. इतिहासाचा शोध घ्यायचा असेल तर तो असा घ्यायला हवा. खूप थ्रिल आहे मी, कारण हा जो ध्वजस्तंभ आहे, ह्या ध्वजस्तंभावरती पुत्र म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांचं स्कल्पचर आहे. इथे ही राणी चिन्नम्मा, छत्रपती राजाराम महाराज, गोरपडेजी त्यांचे सरदार आणि बाकीचे दोन असिस्टंट. पण या बाजूला जे तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतःचं स्कल्पचर आहे. आपण त्याला असं म्हणूया की हे कंटेम्पररी आहे. याचं कारण असं आहे की ही जी राणी चिन्नम्मा आहे, त्यांचा जो वित्तमंत्री आहे, त्या वित्तमंत्र्यांना सांगून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्कल्पचर, जे 3 दैवतांचं हे मंदिर आहे, रामेश्वर मंदिर, आपण या बाजूला पण बघूया. सो रामेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज इथे या मंदिरावरती सुंदर, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे देखणं शिल्प, तिथे त्यांच्या समोर जो ध्वजस्तंभ तुम्ही बघताय, त्या ध्वजस्तंभावरती पुत्र राजारामाचं स्कल्पचर आहे. आणि डॉक्टर शेटे आहेतच आपल्याबरोबर, पण आता आपण जरा जयेश
व्यंकटेश जोय जे डॉक्टर है इसे करना भी करो प्लीज डिस्क्राइब आप हिंदी में बोलेंगे तो ज़्यादा बेटर रहेगा एक्चुअली चीज केड़ी चन्नम 25 इयर्स 26 मंथ्स 20 डेज रूल्ड इन फोर कैपिटल केड़ी पीरियड्स इन थर्ड कैपिटल ऑफ बिदनूर फ्रॉम थर्ड कैपिटल ऑफ बिदनूर ओके एंड शिवाजी इज सन छत्रपति राजाराम सन राजाराम एंड गोरपड़े माधवराव एंड सखीज चन्नमाजी सखीज So here one inscription also is there. That is when it actually built. Actually, this is Bokkasada Siddhabasavayya built that Gojastamba. This one sculpture belongs to Nayak. Shivappanayaka. Chennamaji's uncle. Uncle. Okay. Shivappanayaka's one. As a historian, what do you see? It's a love, it's affection towards Rajaram Maharaj or it's courtesy, only a courtesy call. Otherwise, a queen who herself ruled more than 26 years, that's what you told me, why she built such a sculpture here of another king's son? No. Actually, Keladi Chennammaji gives her support. She's built here. Khoop chhaan hai. Mujhe Chhatrapati Shivaji Maharajanche shilp ek thikani hai. Aani tyancha Chiranjivache ek shilp esha thikani hai. डॉक्टर शेट्टे मला सांगत होते की अशा पद्धतीचं शिल्प डॉक्टर साहेब महाराष्ट्रात तर नाहीये कुठे नाही अशा पद्धतीचं नाही तर आपण आता जरा मूळचा जो इतिहास आहे चेन्नम्मा आणि राजाराम महाराजांनी हा सगळा इतिहास तुमच्याकडे समजून औरंगजेब राजाराम महाराजांच्या पाठीमागे लागला अनेक मोगली सुभेदार छत्रपती राजारामांचा पाठलाग करत इथपर्यंत आले किल्ले पन्हाळगडावरती मसलत ठरली की आता जिंजीला जायचं पण जाताना बिदनूर प्रांत लागणार होता याची पूर्ण माहिती जेव्हा मिळाली किल्ले पन्हाळगडावरून छत्रपती राजाराम महाराज कर्नाटकातून जात असताना मल्ला रामराव चिटणीस पण सांगतो की लिंगायत वाण्याच्या पेहरावामध्ये जो राज्याचा मुख्य पेहराव होता या पेहरावामध्ये राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी या भूभागात आले होन्नळी नावाच्या ठिकाणी मुक्काम आहे इथं बिजनूर म्हणजे केळदीची राणी चन्नम्मा हिचं राज्य आहे आणि होन्नळीमधून राजारामाचे वकील या केळदी राणीच्या दरबारामध्ये हजर झाले आणि राजारामाच्या वकिलांनी सांगितलं की थोरला भाऊ राजारामाचा थोरला भाऊ म्हणजे संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केल्यानंतर असे फरमान निघाले होते त्याचे लेखी पुरावे सुद्धा आहेत की राजारामाला कैद करणे किंवा ठार मारणे म्हणजे औरंगजेबाचा मनसुबा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवंश म्हणजे मराठाची गादी नेस्तनाबूत करण्याचा होता आणि असे फरमान निघाल्यानंतर राजारामाच्या वकिलांनी केळजी राणी चन्नम्माला सांगितलं की दुसरा पुत्र राजारामालाही ठार करण्याचा मनसुबा औरंगजेबाचा आम्हाला आश्रय द्यावा जिंजीपर्यंत जाण्यासाठी मदत करावी हे वकिलाचे बोल ऐकताच केळजी राणी चन्नम्माचे जे मंत्री होते त्यांनी सल्ला दिला महाराणी की आपण आश्रय देऊ नये मंत्र्याचा सल्ला रास्त होता कारण काही महिने अगोदर राणी चन्नम्माचे पती ना होता सोमशेखर नायक यांचा मृत्यू झाला होता राणीला वैधव्य प्राप्त झालं होतं नुकताच राज्यकारभार हाती घेतला होता आणि अशा वाका प्रसंगामध्ये औरंगजेबाचं शत्रुत्व पत्करणं बिदनोर राज्याच्या दृष्टिकोनातनं धोक्याचं होतं आणि म्हणून मंत्र्याचा सल्ला त्याच्या जागी रास्त होता राजारामाला आश्रय देऊ नका औरंगजेब चिडेल केळदीत राज्य जिंकण्यासाठी गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब टपून बसलाय मंत्र्यांनी सल्ला दिल्यानंतर सुद्धा क्षणाचाही विचार न करता राणी चन्नम्माच्या मुखातून वाक्य होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलाच्या विरोधात एवढं हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि त्यांचा पुत्र जर संकटात असेल माझं राज्य गेलं तरी बेहत्तर पण मी आश्रय देणार हा राजधर्म
आणि आश्रय दिला म्हणजे बातमी लागली औरंगजेबाला लागले आणि फरमान सुटले। औरंगजेबाचे तीन बलाढ्य सरदार बिदनूरचं राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने धाडले। एकाचं नाव होतं जान निसार खान आणि मतलब खान शर्जा खान, ये तीनही सरदार चाल करून आले। राणी स्वतः घोड्यावरती सज्ज आहे, संताजी घोरपडे मदतीला आणि सांगायला अभिमान वाटतो केळदीच्या राणी चन्नमाने आणि संताजी घोरपडे यांनी या तीनही मोगली सरदारांचा पराभव केला। ठीक आहे, आणि याचा आणखी ऐतिहासिक संदर्भ आपल्याला शोधावे लागतील, कारण दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक म्हणजे राजाराम महाराज इथे आले आणि त्यांना राणीनं आश्रय दिला, यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने सैन्य पाठवलं जसं शेटे डॉक्टरांनी सांगितलं, आणि तिथे नंतर जो जी लढाई झाली त्यात राणीचा पराभव झालेला आहे। 19 लाख सोनं आणि 3 किल्ले त्यांनी दिले असे 2-3 ठिकाणी ते रेफरन्सेस येतात, पण त्या रेफरन्सेससाठी आणखी आपण शोध घेऊया की त्याच्या ऐतिहासिक दस्त कुठे। पण ही एक अप्रतिम अशा पद्धतीची भूमिका या राणीने घेतलेली आहे हे मात्र निश्चित। इतिहास तसाही तुकड्या तुकड्यांनीच आपल्याला समजत असतो, कारण आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीच्या शोधात असतो तेव्हा एखादी गोष्ट पटकन आपल्याला नाही समजत। जसं की आता हा हे जे पोर्ट्रेट आहे डॉक्टर व्यंकटेश जोश सर आपल्याला सांगतील, सर वी आर रिअली थँकफुल अँड ग्रेटफुल फॉर यू, थँक यू, यू टोल्ड अस फर्स्ट टाइम दॅट दिस वॉज द ओरिजिनल स्ट्रक्चर ऍक्च्युली राजाराम महाराजांनी वॉज द ओरिजिनल स्ट्रक्चर इन नगर इट इज केळदीस third capital Bidnur now it's called Nagar. There's a original structure at the time of Rajaram constructed one. Okay, ata so just hold on sir, I have to explain this in Marathi also. So tyani kay sangitla aplyala he Chhatrapati Rajaram Maharajani je he je mandir tumhi ata screen varti baghitla je attacha mandir tumhi screen varti baghtay te attacha mandir पण व्यंकटेश जोय सर म्हणतात त्याप्रमाणे हे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातलं मंदिर आहे की ज्याचा गोपूर हा जो सोन्याचा तुम्ही बघताय, कॅन वी कॉल दिस एज अ गोपूर? ऍक्च्युली दिस गोपूर, गोपूर, सो दिस गोपूर इवन अप्ले फॉर गोल्ड ही अप्लाइड गोल्ड। सो हे जे गोपूर आहे गर्भगृह असतं त्याच्यावरची जी रचना आहे त्या वरच्या रचनेचं हे जे स्ट्रक्चर आहे हे छत्रपती राजाराम महाराजांनी त्याला सोन्याचा मुलामा दिलेला होता। तो रेफरन्स मी बऱ्याच ठिकाणी वाचला आणि मला तिथे गेल्यानंतर पण मला असं वाटलं होतं क्षणभर की आता जी स्क्रीनवरती तुम्ही मंदिर बघताय त्याच्याऐवजी हे असं असायला हवं होतं। ऍक्च्युली वी वर थिंकिंग दॅट वाय वेन इट गॉट डिस्ट्रॉइड रिसेंटली 1 or 2 years बॅक, ओके, सो रिकन्स्ट्रक्ट टेम्पल इन बिदनू सो ऍट द टाइम सो स्पॉइल्ड इट्स गोपूर। आहेत बऱ्याच इतिहासकारांची वेगवेगळी मत आहेत, पण इतिहासकारांचं एका गोष्टीवरती ठाम मत आहे। राजाराम महाराजांच्या या प्रवासामध्ये पण असा एक रोचक प्रसंग घडलेला आहे की इतिहासाची पुनरावृत्ती म्हटली पाहिजे। खरं म्हणजे औरंगजेब पाठीशी लागला रायगडावरनं दिनांक 5 एप्रिल 1689 छत्रपती राजाराम सुखरूप निसटले। वयवर्ष 19 कुठलाही अनुभव नाहीये। महाराज प्रतापगडावरती आलेत, मोगल तिथं पाठीशी लागलेत। प्रतापगडावरनं वासोटा साताराचा किल्ला किल्ले पन्हाळा आणि पन्हाळ्यावरून महाराज दक्षिणेकडे जाण्यासाठी निघालेत। गोकाक सौंदत्ती नवलगुंद आणि बिदनूरचा प्रांत लागला, बिदनूरची राणी केळदी राणी चन्नमाचा प्रांत। आणि इथं या भागामध्ये आल्यानंतर खरं म्हणजे इतका बाका प्रसंग, तुंगा आणि भद्रा या दोन नद्यांचा संगम शिमोगेच्या जवळ
एका बेटावरती राजाराम आणि मराठ्यांचा तळ पडलेला होता, छावणी पडलेली होती आणि बादशाही हुकुमाने विजापूरचा सुभेदार ना होता सय्यद अब्दुल्ला खान बारहा हा गौडदौड करत राजारामाचा पाठलाग करत इथपर्यंत आला आणि मध्यरात्री छापा पडला, मराठे गफील होते आणि याचं वर्णन साकी मुस्तैद खान करतोय, मासिरी आलमगिरीचा लेखक समकालीन ग्रंथकर्ता केशव पंडित सुद्धा या घटनेचं वर्णन करतोय, मध्यरात्री छापा पडला आणि या छाप्यामध्ये मोगलांच्या तलवारीला गनिमांचं रक्त लागलं, मराठ्यांची लांडगेतोड झाली, कापाकापी झाली आणि इथं राजाराम महाराज सापडले। सय्यद अब्दुल्ला खान बारा आनंदी झाला, बातमी केली, परंतु राजाराम महाराज सुखरूप निसटले, वस्त्रे शस्त्रे पागवटे आणि पादत्राणे असं सोडलं आणि महाराज निसटले। इथं सांगायचं तात्पर्य असं की दिनांक 12 जुलै 1660 शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडी पोहोचेपर्यंत न्हाव्याचा शिवाकाशीत प्रति शिवाजी होऊन पालखीत बसला आणि आत्माहुती दिली। बरोबर 29 वर्षानंतर या कर्नाटकामध्ये राजारामाचा पेहराव धारण करून एका अनामिक मराठ्याने आत्माहुती दिली आहे। ही तर रोमांचकारी घटना आहे। राजाराम महाराज सुखरूप निसटले, परंतु शिवाकाशीदाची पुनरावृत्ती या तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरती घडलेली आहे असा हा रोमांचकारी इतिहास आहे। थँक्यू डॉक्टर साहेब। सो हा जो इतिहास आहे तो आपण, मी आधीच म्हणालो की इतिहासाची पुनरावृत्ती होते। छत्रपती शिवाजी महाराज जे त्यांचे वडील आहेत त्यांच्याकडनंच राजाराम महाराजांनी हा इतिहास शिकलेला असावा। आपण काय शिकायला हवं तर गनिमी कावा हा राजाराम महाराजांपर्यंत कसा आलेला होता आणि मराठे कशा पद्धतीने राजकारण निपुण झाले होते, असं तरुण 19 वर्ष की ज्याला तसंही राजकीय ज्ञान तशा अर्थाने फारसं नव्हतं। आपला हा प्रवास चालू झाला। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।